नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव श्रीनिवास निकम. आपलं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जी नवीन माहिती घेणार आहे ती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची जी उत्पादन आहेत, जी जैविक आणि रासायनिक जी उत्पादन आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहे आज. व्यवसायचं जे तिसरं उत्पादन आहे ते आहे सर्वांगीण. हे एकत्रित जीवाणूंचा समूह म्हणून याला नाव दिलेलं आहे त्यांनी. तर हे सर्वात जास्त म्हणजे त्याचा जो वापर आहे, जो पर्पज आहे, हा जमिनीमधूनच आहे. त्याचा फवारणीसाठी वापर केला जात नाही. आणि या सॉईल हेल्थमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, सिलिकॉन, लोह व जस्त अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत. ह्या सर्वांगीणमध्ये 7 प्रकारच्या बॅक्टेरिया येतात. तर त्याचं जे वापरायचं प्रमाण आहे हे 200 लिटर पाण्यामधून 1-4 लिटर वापरायचं आहे. तर ते 4 लिटर आपण वापरताना 45 दिवस, 60 दिवस, 90 दिवस आणि 120 दिवस. 45 दिवस म्हणजे आपण पहिला खताचा डोस दिल्यानंतर, दुसरा ज्यावेळी आपण बाळ बांधणी करतो त्यावेळेला, तिसरा मोठी बांधणी करताना आणि चौथा हा मोठी बांधणी केल्यानंतर. आपण जी पिकाला जी वेगवेगळी खतं दिले सर्व खते आपल्या पिकाच्या मुळाजवळ उपलब्ध करून देण्याचं काम या बॅक्टेरिया करतात किंवा जीवाणू करतात. तर त्यासाठी ते अतिशय गरजेचं आहे. आणि हे ज्यांचं ठिबक आहे त्यांनी 4 वेळा वापरणं पॉसिबल आहे. पण ज्यांचं ठिबक नाही त्यांनी 2 वेळेला 2-2 लिटरचा जरी वापर केला तरी त्याचा उपयोग चांगला येतो आहे. 2 लिटरचा वापर करताना जर आपण जे सोड पाणी आहे म्हणजे फ्लड पाणी देतो, त्या फ्लड पाण्याबरोबर देताना 1-200 लिटरच्या ड्रमामध्ये जर त्याचा वापर केला, म्हणजे ते टाकलं 200 लिटर पाण्यामध्ये आणि त्याला खाली जर चावी केली लहान अशी, तर त्या चावीमधून सुद्धा ते जाऊ शकतं आणि ते संपूर्ण रानामध्ये त्याचं अतिशय चांगलं काम करतंय. ज्या वेळेला आपण रासायनिक खतं वापरतो, रासायनिक खतं वापरताना होतं कसं की आपण 1 डोस किंवा 2 डोस, ज्यावेळी दुसरा डोस आपण मोठ्या भरणीचा करतो त्यावेळेला, मोठ्या भरण्याच्या वेळेला आपल्याला जी खतं दिली जातात त्याचं प्रमाण कदाचित जास्त होऊ शकतं. ज्यावेळी जास्त झालेली खतं ही पिकाला गरजेपेक्षा जास्त झालेली खतं ही जमिनीमध्ये वाहून जाण्यामध्ये काय होतं की जमिनीमध्ये खाली झिरपतील किंवा आपण पाणी दिल्यानंतर ते बाहेर जातील ह्या पण गोष्टी होतात. तर ते जर आपण सर्वांगीण दिलं त्या ठिकाणी, म्हणजे ज्यावेळी खतं दिल्यानंतर 1-15 दिवसानंतर जर सर्वांगीणची आळवणी किंवा ठिबकमधून जर दिलं, तर ती खतं वाहून जाण्याचं किंवा लिचआउट होऊन जाण्याचं प्रमाण अतिशय कमी राहतं आणि ती सर्व खतं पिकाला योग्य प्रमाणात उपलब्ध होऊन जातात. म्हणजे आपण दिलेल्या खताचं योग्य विघटन करण्याचं काम हे सर्वांगीणच्या माध्यमातून केलं जातं. त्याच्यामुळं आपला जो त्याच्यावर झालेला जो खर्च आहे त्याची अतिशय म्हणजे पिकासाठी योग्य होऊन जातो तो खर्च. ज्यावेळेला आपण सर्वांगीणचा वापर करतो त्यावेळेला नंतरच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी पिकावर जो ताण येतात, म्हणजे जास्त दिवसाचा ऊस झाल्यानंतर त्याचं ऑटोमॅटिकली तेज कमी येत जातं, हिरवटपणा कमी येतो, तर ते कमी न येता तो अतिशय हिरवटपणा चांगला राहतो, ऊस रसरशीत राहतो आणि सर्व पिकांसाठी ते उपयुक्त आहे. आमच्या इंडियन समर्थ फार्मर या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं व आमच्या व्हिडिओला लाईक करावं. धन्यवाद.